आपल्या समोर येते, त्यांनी स्वागत करूया उर्मिला धनगर. सकाळपर्यंत चालू द्या. काय म्हणणे आता? काय वेगळं सांगायला नको उर्मिला, कारण कसं झालं समोरून अशी एवढी दाद आल्यानंतर म्हणजे काय फॅन्टॅस्टिकच झाली या लावणी, याचा अर्थ. उषाताई छान गायलीस. आणि त्यात चढू नका हे जे शब्द आहेत ना, ते इतके तू बरोबर गायलेली आहेस की त्याला काही सांगायची गरजच नाही. खूप छान गायलीस, लावणी बठवलीस बरोबर. अगदी लावणी अशीच गातात, बरोबर गायलीस. तुझीच लावणी असारखी गायलीस माहिती आता, की उर्मिलाबाईंची लावणी आहे असं अशी गायलीस. त्याच्या पलीकडे मला काहीच बोलायचं नाही, बाकी आमचे दादा बोलतील. दादा काय बोलणार, दादा झालं खुळ, केस पिजरून गावभर हिंडायला लागले. काय लावणी काय आमच्याकडे एक आमच्या कोल्हापूरचं कोण आहे काय है ना, आमच्याकडे अशी गोष्ट ऐकल्यानंतर त्याला काय म्हणतात माहिती आहे, नाद खुळा. नाद खुळा गायलीस, नाद खुळा. आता हे शब्द ऐकल्यावर अख्खं कोल्हापूर तिथं पेटलं असेल. नाद खुळा ह्याला काय तोडच नाही, कळलं ना, म्हणजे ज्याच्या पलीकडे शब्दच नाही जगात. नाद खुळा काय काय गायलीस? नाद खुळा. नाद खुळा, नाद खुळा, नाद खुळा. हा, नाद खुळा गायलीस, नाद खुळा. खटक्या बोट जागेवर पलटी काय म्हणतात, खटक्या बोट जागेवर पलटी म्हणतात. लय भारी, म्हणजे लय भारी. वरचा रे वरचा ग, सुपर्ब, ऑल द बेस्ट.